महत्वाची बातमी, एका मतानं एक दिलानं सुनेत्रा पवारांची उमेदवारी, त्यांनी अर्ज भरला असं चव्हाण म्हणाले. फॉर्म भरण्याच्या वेळी छगन भुजबळ उपस्थित होते असंही सुरज चव्हाण म्हणतात. अनेक जण इच्छुक होते, मात्र मेरिटनुसार सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण आपल्या सोबत आहेत. सुरजजी, सुनेत्रा पवार ह्या तुमच्या उमेदवार होत्या राज्यसभेच्या, त्यांनी अर्ज भरला, परंतु या सगळ्या अर्ज नामांकनामध्ये तुमच्या मित्रपक्षांची गैरहजेरी आहे. कुठे नाराजी आहे या सगळ्या प्रकरणात? तुम्ही मित्रपक्षांची कम्युनिकेशन केलं होतं का या सगळ्यासाठी? आमचं कम्युनिकेशन झालेलं आहे. आम्ही एक दिलानी एक मताने हा फॉर्म भरलेला आहे. ते आज इथं गैरहजर म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांचा पाठिंबा नाही. आम्ही जो उमेदवार निवडलाय तो एक मतानं एक दिलानं निवडलेला आहे आणि त्याला सर्वानुमते संमती होती. भुजबळांची कुठेतरी नाराजी असं सातत्याने बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये होत होत्या. भुजबळांनी त्या सगळ्या संदर्भात सांगितलं, परंतु त्यांची एक सहल आहे की कुठेतरी निर्णय प्रक्रियेत डावललं. मला वाटतंय आता जर आपण बघा तर स्वतः फॉर्म भरायला भुजबळ साहेब होते, रात्रीच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब होते. आत्ताचा जो निर्णय झालेला आहे तो सर्वानुमते निर्णय झालेला आहे. अनेक जण इच्छुक होते, पण त्यामध्ये मेरिटनुसार सुनेत्रा वनीला पद देण्यात आलं. ऑर्गनायझर या वृत्तपत्रातून खरं अजित पवार यांच्यावरती टोकाची टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे. अजित पवारांना घेऊन भाजपने स्वतःचं ब्रँड व्हॅल्यू कमी केली असं थेट सांगितलं. मला वाटतंय आमचं जे पॉलिटिकली अलायन्स आहे ते भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. आम्ही ऑर्गनायझर हे संघाचं मुखपत्र आहे. आम्ही जी टीका टिप्पणी केली आहे ते संघाच्या वरती केलेली आहे, पॉलिटिकली यांच्यावरती नाही. व्हिजुअलिस्ट नर्सिंगचा अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई.